विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्या अनुषंगानं जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील 3,452 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी लागणारी मतदान यंत्र यापूर्वीच उपलब्ध झाली आहेत. या मतदान यंत्रांच्या कमिशनिंगचं काम देखील पूर्ण झालंय. उद्या 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान यंत्र आणि मतदान केंद्रावरील साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्राच्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहणार आहेत. आत्तापर्यंत आचारसंहितेच्या अनुषंगानं सी विझिल ॲपवर 56 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 36 तक्रारीवर कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. होम व्होटिंगसाठी 4,737 मतदारांनी आपली नोंदणी केली होती. त्यापैकी 4,430 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं विशेष प्रयत्न केलेत. तृतीय पंथीयांकरिता मतदान केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र रांग नसणार आहे, मात्र त्यांना प्राधान्यानं मतदान करण्याकरता संधी दिली जाईल. याशिवाय मतदान केंद्रावर त्यांचं पुष्प देऊन स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी दिली. एकूणच मतदानाच्या करता जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 4,000 पोलिसांचा फौजफाटा त्या दिवशी तैनात असणार आहे. 16,237 मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 393 सेक्टर ऑफिसर, 138 सेक्टर पोलीस ऑफिसर आणि जवळपास 4,000 एवढा पोलीस फोर्स, एवढी सर्व यंत्रणा मतदानाच्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी काम करणार आहे. 3,452 मतदान केंद्रांवरती आपली मतदान प्रक्रिया चालणार आहे. त्यापैकी 2,090 मतदान केंद्रांवरती वेबकास्टिंगची सुद्धा सुविधा यावेळी करण्यात आलेली आहे. तर माझं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मतदारांना, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे 33,05,098 मतदार आहेत, सर्व मतदारांना नम्र आवाहन आहे. प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केलेली आणि जवळपास 25,000 ते 30,000 कर्मचारी या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदानाच्या दिवशी कार्यरत राहणार आहेत. सर्व मतदान केंद्रांवरती ज्या बेसिक सुविधा दिल्या पाहिजेत, पाण्याची व्यवस्था, रांगेचं नियोजन, ही पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे उपस्थित होते.